पाहत आहात के एस न्यूज। आजची बातमी उद्याचा बदल असेल। रघुनाथ कुचिक यांच्या केसच्या मधील पीडित तरुणीने स्वतःचा एक वेगळा जबाब नोंदवलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी तिचं काय म्हणणं आहे ते वाहिन्यांवरून आपण प्रसारितही केलेलं आहे। मगाशी एका वाहिनीवरून बोलत असतानाही मी स्पष्ट केलं की इतके वर्ष आम्ही स्त्रियांच्या चळवळीमध्ये काम करतो आहे, आम्हीच सर्वज्ञानी आहोत असा आमचा दावा नाही, परंतु कुठलीही घटना जेव्हा समोर येते ती घटना समोर आल्यावर जेवढं लवकर होईल किंवा त्या मुलीची मानसिक तयारी होईल की बाबा माझा असा असा जबाब आहे, त्या जबाब 164 अन्वये नोंदवून घेतला जातो। काही वेळेला पोलीस नोंदवतात, परंतु सामाजिक संघटना किंवा राजकीय पक्षांकडे ज्यावेळेला संबंधित स्त्रिया दाद मागतात त्यावेळेला, आत्तापर्यंत गेली 16-17 वर्ष मी सातत्याने हे केलेलं आहे की आपल्याकडे तक्रार आल्यानंतर जेव्हा आपण पोलिसांकडे तक्रार देतो आणि आपल्याला असं वाटतं की संपूर्णपणे सत्य घटना समोर आलेली आहे, त्याच्यानंतर परत रोज त्याच्यावरती पत्रकार परिषदा, रोज त्याच्यावरती काही ना काही बदल होत असतील, तर मूळचा जो जबाब आहे तो 164 अन्वये नोंदवला जातो। तो नोंदवण्याचं काम ती मुलगी स्वइच्छेनेसुद्धा करू शकते। आपण सामाजिक संघटना म्हणून किंवा राजकीय कार्यकर्ते म्हणून त्याचा ॲफिडेव्हिटही करू शकतो आणि त्याचबरोबर पोलिसांकडे सुद्धा मागणी करता येते की 164 अन्वये तुम्ही जबाब नोंदवा। परंतु आणि तो जबाब जो असतो त्या जबाबाला धरूनच आपण त्यामधलेच मुद्दे हे सातत्याने मांडले जात असतात, परंतु या घटनेच्यामध्ये असं दिसतं आहे की आधीच्या असणाऱ्या म्हणण्यापेक्षा वेगळं मनोगत त्या संबंधित मुलीने मांडलेलं आहे। मला याच्याबद्दल आपल्याला सांगणं आवश्यक आहे की 25 तर अनेक जणांनी मला अनेक प्रश्न मधल्या काळामध्ये विचारले, तर आधी मी आजच्या जबाबाकडे येते तिच्या। तर मला असं वाटतं की शेवटी युनायटेड नेशन्स असेल किंवा सगळे राष्ट्रीय महिला आयोग असतील किंवा कायदा असेल, त्याच्यात आपण सारखं हेच सांगत असतो की बिलीव द वुमन, बिलीव द व्हिक्टीम, म्हणजे जी पीडित महिला आहे तिच्यावर विश्वास ठेवला पाहिजे। परंतु तिच्या म्हणण्यामध्ये किती तथ्य आहे किंवा त्या म्हणण्यामध्ये सकृतदर्शनी पुरावे काय आहेत, त्या म्हणण्यामध्ये परिस्थितीजन्य पुरावा काय आहे, हे तपासून घेण्याचं काम न्याय यंत्रणेचं असतं। त्यामुळे आम्ही स्वतः न्याय यंत्रणा आहोत अशा थाटामध्ये आपणच इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी असल्यासारखं जर का बोलत सुटलो तर त्याच्यामध्ये काय होतं त्याचं उदाहरण आज या सगळ्या समोर आलेलं आहे।